अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। धरणगाव येथील तेली समाजाच्या 6 वर्षाच्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जामनेर शहर तेली समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। धरणगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे। तेली समाजाच्या 6 वर्षीय निरागस बालिकेवर एका नराधमाने अत्याचार केलेत। चंदूलाल मराठे असे या नराधमाचे नाव असून त्यास कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं, धरणगाव येथील चिमुरड्यांवर झालेला जो अत्याचार आहे हा अतिशय भयंकर आणि निंदनीय आहे। या अपराध्यास लवकरात लवकर कठोर अशी शिक्षा व्हायला पाहिजे, त्यासाठी शासनाने लक्ष घालून ही जी केस आहे ही जलद गतीने सोडवून या नराधमास कठोर शिक्षा करायला हवी, यासाठी आम्ही आता जे निवेदन दिलेलं आहे प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून असं हे निवेदन दिलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना मात्र त्यांच्या आदर्शाला काळीमा फासणारा अशी ही घटना या धरणगावमध्ये झाली। अशा या रांझ्याच्या पाटलाच्या फिलावळीस वेळीच ठेचलं गेलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श तरच या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण जनमानसात रुजवतो आहे असं होईल। शासनाकडून या केसचा निकाल लवकरात लवकर लागावा अशी अपेक्षा करतो आणि दोघं भगिनींना त्यांना मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांच्या पुढील शैक्षणिक याच्या प्रवासासाठी शासनाकडून समाज कल्याण विभागाकडून मदत मिळायला हवी असंही आम्ही या ठिकाणी शासनाला मागतो आणि आम्हाला न्याय मिळावा, चिमुरडींना न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो। धरणगाव अत्याचार पीडितासाठी आम्ही आताच तहसीलदार साहेबांकडे निवेदन दिलं। दोघं चिमुरड्यांना न्याय मिळावा आणि नराधमास कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। कालसुद्धा आम्ही जळगाव येथे मुकमोर्चा काढला आणि जिल्हाधिकारी साहेबांना त्या संदर्भात निवेदन दिलं। ज्या देशभर ज्यावेळेला शिवजयंती साजरी होत होती त्यावेळेला ह्या नराधमाने असं घाणेरडं कृत्य केलं, समाजाला अतिशय काळीमा फासणारी अशी ही घटना आहे। जर आपल्याला असं वाटत असेल की असे कृत्य घडूच नये, अशी विकृती जर जन्मच घेऊ नये, तर त्यासाठी घटनेपेक्षा शिक्षेचं स्वरूप हे भयंकर असावं। समाज जामनेर शहराच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जे आज निवेदन देण्यात आलं ते तेली समाजाच्या वतीनं जरी देण्यात आलं असलं तरी कोणत्याही समाजाची कोणत्याही जातीची ती बालिका किंवा महिला असती तरी हेच पाऊल आम्ही उचललं असतं। आमच्या या आवाहनाला साथ घालत सरकारने निश्चितच लवकरात लवकर त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करावी हेच आवाहन आमच्यातर्फे आम्ही करीत आहोत। या बातमीत तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।